रविवारी अमरावती दर्यापूर मार्गावर ट्रक आणि कार भरधाव वेगाने समोरासमोर भिडल्याने मोठा अपघात घडला या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमीला उपचाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर ट्रक चालकाने थेट वरगाव पोलीस स्टेशन येथे गाठून कार चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक आणि कारची समोरासमोर धडक लागल्याची घटना आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली कार क्रमांक एम एच एकतीस डी व्ही ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या कारचा चालक दर्यापूरवरून अमरावतीच्या दिशेने जात असताना एम एच चौतीस व्ही अकरा बावन या क्रमांकाचा ट्रक अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने कारचा समोरासमोर अपघात झाला कार चालक गंभीर दुखापत झाल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत अपघास्तराचा पंचनामा केला ट्रक चालकाने थेट वलगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेत सुलतान खान वल्द सुलाब खान यांनी तक्रार नोंदविली त्यांच्या तक्रारीनुसार वलगाव पोलिसांनी कार क्रमांक एम एच एकतीस डी व्ही ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पवन गोवर्धन तराड विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस चौतीसनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत